नमस्ते शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खरीप हंगामातील पिकांसाठी आता शेतकरी केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहेत यात कोणत्या पिकांचा समावेश आहे आणि नोंदणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल वर्ष दोन हजार तेवीस साठी सुरू करण्यात आले आहे इच्छुक शेतकऱ्यांनी एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे आता जाणून घेऊयात खरीप हंगामातील कोणत्या पिकांसाठी शेतकरी अर्ज करू शकतात मूग मका सोयाबीन बाजरी नाचणी भात उडीद धूर कांदा आणि कापूस या पिकांसाठी वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीससाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे एकतीस जुलै दोन हजार तेवीस पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजने पीएमएफबी वाय साठी ऑफलाईन बँकेत जाऊन आणि दुसरे ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी तुम्हाला बी डॉट गव्ह डॉट आय एन लिंकवर क्लिक करावे लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर तुम्ही फॉर्म ऑफलाईन भरणार असाल तर जवळच्या बँक शाखेत जाऊन पीक विमा योजनेचा पीएमएफबी वाय फॉर्म भरू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना योजनेचा उद्देश कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी याची सर्व माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती माहिती नक्की बघा शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ दुष्काळ अवकाळी पाऊस कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तशाच एका नवीन सोबत। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद